नमस्कार. राज्यामधील हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल. आज कमी दाबाचा पट्टा पश्चिम विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत जात आहे, त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये पुढील 48 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामधून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे मॉइश्चर इन्कर्शन होत आहे, म्हणजे हवेतील आर्द्रता वाढत आहे, त्यामुळे वातावरण अस्थिर बनले आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. थोड्या वेळेसाठी तुरळक ठिकाणी गारा पडण्याची देखील शक्यता आहे. पुणे व आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल. आज आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व गारा पडण्याची, तसेच काही वेळेसाठी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 31 मेला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 जून व 2 जूनला आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 3 ते 5 जूनला आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.